पण मी काय म्हणतो बुवा, इथे यायची गरज काय? अहो इतका चांगला मठ असताना शेजारची खुली कशाला उघडायची? धुळीचा त्रास होतोय का नाही तुम्हाला? अरे माऊलीची सेवा करण्यात कसला आलाय रे त्रास? महाराजांनी आपल्याला आज्ञा करायची आणि आपण मनोभावे ती ऐकायची. चला पुरे झाली स्वच्छता, आता चहा घ्या. वैडी आधी सांगा आमचं बाळ कसं आहे? हे बाळासाठी आणलंय. अय्या किती गोड. बाळपण महाराजांचीच वाट बघतय. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण सगळे माऊलींच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलो आहोत. हो पण नाव काय ठेवणार आहे बाळाचं? अहो आपण नाव कसं ठेवणार, तो अधिकार तर महाराजांचाच आहे ना. पण काय हो बुवा, तुम्ही सांगितलं नाही मठ असताना या खोलीत यायचं कारण काय? अरे सांगतो काय, ही आणि आमचं बाळ मठात झोपलेलं आणि मी इथे झोपलो होतो आणि तेव्हाच माझ्या कानांवर आवाज आला.